आणि विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांमध्ये मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राऊत यांनी दोन खासगी टीव्ही चॅनलवर दिलेल्या मुलाखतींमध्ये भाजप कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्री दीप्ती रावत भारद्वाज यांनी मंडवली पोलीस ठाण्यामध्ये राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अश्लील शब्दांचा वापर आणि बदनामी कलमान्वये गुन्हा दाखल केला. यासंबंधी दीप्ती रावत यांनी ट्विट करत संजय राऊतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर भाजप कार्यकर्त्यांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप असणाऱ्या संजय राऊतांच्या समर्थनासाठी आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत मैदानात उतरलेत. ज्या शब्दावरून हा वाद निर्माण झाला तो मुळात आक्षेपार्ह नसून शब्दकोशकार कैलासवासी श्रीपाद जोशी यांच्या शब्दकोशाचा हवाला देत त्या वादग्रस्त शब्दाचा अर्थ मूर्ख होतो असं सचिन सावंत यांनी म्हटलंय. सचिन सावंत यांनी काय ट्विट केलंय आपण पाहूयात. आश्चर्य आहे, संजय राऊत यांच्यावर भाजप महिलांनी गुन्हा दाखल केला का? तर त्यांनी एक शब्द वापरला. जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक आणि शब्दकोशकार कैलासवासी श्रीपाद जोशी यांच्या 1957 पासून प्रकाशित असलेल्या अभिनव शब्दकोशातील तोच शब्द आणि अर्थ इथे देत आहे असं म्हणत त्यांनी एक फोटो ट्वीट केलाय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या मुंबई ब्युरो चीफ रश्मी पुराणिक सध्या आपल्या संपर्कात आहेत. रश्मी, संजय राऊत यांच्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झालेला असताना त्यांच्या समर्थनासाठी सचिन सावंत मैदानात उतरल्याचं दिसत आहे. बघतो आहे की सचिन सावंत यांनी ट्विट करत आता थेट एक शब्दकोश आहे मराठी हिंदी भाषांतराचा, त्या शब्दकोशातील एक पान जे आहे ते त्यांनी ट्विट केले आहे की त्यामध्ये जो आक्षेपार्ह शब्द किंवा असंसदीय शब्द संजय राऊत यांनी उच्चारला आणि त्यासाठी भाजपा महिलांनी जी तक्रार केली आहे याबाबतची माहिती आहे. त्या शब्दाचा अर्थ मूर्ख म्हणून आहे असं त्या शब्दकोशाचं आहे. त्या शब्दकोशाचेच उदाहरण जे आहे ते सचिन सावंत यांनी दिलं आहे. त्यामुळे एकीकडे संजय सावंत म्हणजे जर आपण बघितलं की महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत जर काँग्रेससाठी बॅटिंग करत असते तर आता संजय राऊत जर अडचणीत आले तर सचिन सावंत त्यांच्यासाठी बॅटिंग करतात. रश्मी, ही चर्चा आपण करूया त्यापूर्वी सचिन सावंत सध्या थेट आपल्यासोबत जोडले गेले. सचिन सावंत, तुम्ही एक ट्विट करून संजय राऊत यांनी वापरलेला जो शब्द आहे त्याचा अर्थच एक प्रकारे दिलाय भाजपला, एक प्रकारे तुम्ही प्रबोधनाचा किंवा अभ्यास करून तक्रार करण्याचा सल्ला देताय. निश्चितपणे, म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की भाजपच्या महिला मोर्चाने जाऊन संजय राऊतांवरती दिल्लीमध्ये गुन्हा दाखल वगैरे केला. जर त्यांनी हिंदी शब्दकोशामध्ये जर शब्द तो पाहिला असता त्याचा अर्थही त्यांना कळला असता. तर त्यामुळे आता ते श्रीपाद कैलासवासी श्रीपाद जोशींचा जो अभिनव शब्दकोश आहे त्याच्यामध्ये त्याचा शब्द तो पूर्णपणे त्या ठिकाणी नमूद आहे, त्याचा अर्थही आहे. त्यांनी ही आवृत्ती 1957 पासून आहे, आता 9 आवृत्त्या निघून गेल्यात. मला असं वाटतं माझ्याकडे तर 9वी आहे, अजूनही निघाले असतील. मला असं वाटतं थोडंसं ज्ञान घेऊन त्यांनी जर केलं असतं तर इतकी ही वेळ आली नसती. सचिन सावंत, ही भाजपची स्टंटबाजी आहे. निश्चितपणे, म्हणजे आता ते आशिष शेलारांच्या वक्तव्यावरती काही ना काहीतरी त्रास त्याचा विषय चाललेला आहे. प्रश्न असा आहे की एकंदरच ज्या पद्धतीनं तुम्ही टार्गेट करून लोकांचा आवाज बंद करायचा प्रयत्न करताय, अच्छा असा शब्द जो आहे तो काय आम्ही वापरत नाही, परंतु थोडं ज्ञान घेण्याची तरी आवश्यकता आहे. ठीक, धन्यवाद सचिनजी सविस्तर प्रतिक्रियेसाठी. रश्मी, आपलेही आभार सविस्तर माहितीसाठी.